नमस्कार। ठाणे दर्पण वृत्तवाहिनी मध्ये आपले हार्दिक स्वागत। आता पाहूया या सप्ताहातील 12 राशींचे राशी भविष्य। आज दिनांक 21 फेब्रुवारी 2015, वार शनिवार, शिशालिवांशके 1936, जयनाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतु, फाल्गुन मासे, शुक्ल पक्षे, रवि कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत, शनि वृश्चिक राशीत, मंगळ मीन राशीत, तिथि चतुर्दशी, नक्षत्र उत्तरा भाद्रपदा, योग शुभ, कर्ण भव, चंद्र राशि मीन। मेष रास, मेष राशि वाल्यांना ग्रहमान फारसे चांगले नाही, सध्या दाडस करण्यासारखी स्थिती नाही, कोणती गोष्ट घाई गडबडीत करू नका, अति कोणा विश्वास सुद्धा दाखवू नका, अपेक्षित गाठीभेटी होतील, सप्ताच्या पूर्वार्धात अडचणी जाणवला तरी येणारा सप्ताह अधिक फलदायी ठरेल, कला संगीत नाट्यलेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, नोकरीमध्ये अधिकार पद बढतीची दाट शक्यता आहे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कारखंड खूपच गतिमान आहे, ज्यांना कामानिमित्त परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कारखंड खूपच फलदायी ठरेल, प्रवासाचे योग घडतील, वाहन चालवताना अति दक्षता बाळगावी, सप्ताचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अनुकूल जाईल, मनोकामना पूर्ण होतील, गुरुकृपा लाभेल। ऋषभ रास, ऋषभ राशी वाल्यांना दैनंदिन कामात यश मिळेल, ग्रहमान खूपच फलदायी देणार आहे, मनोकामना पूर्ण होतील, कोणती गोष्ट घाई गडबडीत करू नका, विचारपूर्वक करा, गुरुचे भ्रमण तृतीय स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरुबळ अतिशय उत्कृष्ट आहे, सध्या दाडस करण्यासारखी स्थिती आहे, देवस्थळी भटकंती जाण्याचे योग करतील, ज्या व्यक्ती बँकिंग क्षेत्रात आहे अशांना अधिकार पाहिजेची दाट शक्यता, प्रवासातून नवे नाते संबंध निर्माण कराल, आरोग्याची साथ चांगली लाभेल, तुम्ही सुखी समाधानी दिसाल, पैशाची आवक वाढणार आहे, खर्चा नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे, मनोरंजनाला आपण जास्तीत जास्त महत्व द्याल, पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन कराल। मिथुन रास, मिथुन राशी वाल्यांना ग्रहमान खूपच फलदायी देणार आहे, बरेचसे ग्रह भाग्यस्थानी असल्यामुळे फलित देऊन जातील, हा सप्ताह भाग्यकारक घटना घडतील, मुला मुलींच्या सदैव कधी भाग्यकारक घटना घडेल, या सप्ताहात गाठी भेटी परिचय होईल, वाढ वडिलांचं मार्गदर्शन या कालखंडात फलदायी ठरेल, कला संगीत नाट्यलेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, तुमच्या राहत्या जागेचे व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील, भटकंती देवस्थळी जाण्याचे योग घडतील, या सप्ताहात अति घाई गडबड अति कोणावर विश्वास दाखवू नका, फसवणूक होऊ शकते, कर्ज प्रकरणे मंजूरतील, अचानक धनवृद्धीचे योग संभवतात, सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल जाईल, मनोकामना पूर्ण होतील। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा, अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा, घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार, अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार, जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। कर्क राशी वाल्यांना ग्रहमान खूपच फलदायी देणार आहे, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता अशी सुवर्ण संधी आपणा चालून येईल, या संधीचा उपयोग करून घेतला तर निश्चित यश मिळेल, आरोग्याच्या काही तक्रारी फारशा भेडसणार नाही, तुमची प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील, अनेक प्रसंगाला तुम्ही धाडसाने धडाने मात कराल, नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, या कालखंडात मनसोक्त आनंद लुटाल, ज्या व्यक्तींना विवाह करायचा आहे अशांना कालखंड उत्तम आहे, आपली इच्छा पूर्ती होईल, नवीन गुंतवणूक काही करायची असतील तर सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे, नोकरी मिळण्याचे चान्सेस आहे,
व्यापारी वर्गाला हा कालखंड खूपच फलदायी ठरणारा आहे. सप्ताचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेषांकोदय मनोकामना पूर्ण होतील. सिंह राशीवाल्यांना ग्रहमान फारसे चांगले नाही. आरोग्याच्या दृष्टीने योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे. तब्येतीचे जुने आजार डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे. नवीन वाहन खरेदीसाठी कारखंड चांगला नसला तरी वाहन जरा जपून चालवावे. कोणत्याही कागदपत्र सह्य करताना वाट वडिलांचा सहकार्याचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे. कोणावर अतिविश्वास दाखवू नका, आपली फसवणूक होऊ शकते. कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सध्या धाडस करण्यासारखी स्थिती नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाही याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरी जपून करावी. व्यवसाय उद्योगामध्ये वाढ संभवते. शुभ कार्य विवाह यासाठी कारखंड खूपच गतिमान आहे. सप्ताचा पूर्वार्ध उत्तर विशेषांक जाईल मनोकामना पूर्ण होतील. कन्या राशीवाल्यांना ग्रहमान खूपच लाभदायक देणार आहे. ग्रहांची अनुकूलता खूप चांगली असली तरी बरेचसे ग्रह भाग्यस्थानी असल्यामुळे फलित देऊन जातील. आरोग्याची साथ चांगली लाभेल. हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. वाणीवर संयम ठेवा. फालतू खर्च टाळा. प्रेम प्रकरण विवाह यासाठी कालखंड खूपच गतिमान आहे. कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. काम धंद्यात प्रगती होईल. ज्या व्यक्तींना कामानिमित्त परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कालखंड खूपच गतिमान आहे. पैशाची आवक वाढेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. पराक्रमाच्या जोरावर तुम्ही यश संपादन कराल. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. तुळ राशीवाल्यांना ग्रहांची साथ चांगली लाभेल. प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील. अनेक अडचणींवर धडाडीने दासाने मात कराल. नवीन वाहन खरेदी कालखंड खूपच गतिमान आहे. वाहन चालवताना जरा जपून चालवावे. धन लाभाचे प्रबळ योग संबोधतात. गुरुचे प्रमाण दशमस्थाची संबंधित असल्यामुळे गुरुबळ अतिशय उत्कृष्ट आहे. वडिलोपार्जितीतून लाभ संबोधतो. नवीन वास्तूचा योग घडेल. आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहील. प्रवासाचे बेत सफल होतील. आपण आपल्या कार्यात सहभागी व्हाल. सप्ताचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेषांक जाईल मनोकामना पूर्ण होतील. गुरुकृपा लाभेल. वृश्चिक राशीवाल्यांना अनुकूल कालखंड आहे. ग्रहमान खूपच फलदायी देणार आहे. साडेसाती सुरू असली तरी आळस करू नका. कामांना गती द्या. गुरुचे प्रमाण नवस्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरुबळ अतिशय उत्कृष्ट आहे. दूरच्या प्रवासाचे योग घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक बाबतीत चढ उतार जाणवेल. सप्ताचा पूर्वार्ध विशेषांक जाय मित्रांची सहकार्य बघा. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. नवीन वास्तू वाहन खरेदी कराल. नवीन नोकरी इच्छुकांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. बढतीची दाट शक्यता आहे. हा कालखंड शुभ अशुभ अशी दोन्ही प्रकारची फळे देणारा कालखंड आहे. सप्ताचा पूर्वार्ध उत्तर विशेषांक जाईल. पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन कराल. धनुराशीवाल्यांना ग्रहमान फारसे चांगले नाही. सध्या धाडस करण्यासारखी स्थिती नाही. गुरुचे प्रमाण अष्टसाची संबंधित असल्यामुळे गुरुवर अतिशय कमी आहे. कोणती गोष्ट घाई गडबडीत करू नका. अति कोणावर विश्वास सुद्धा दाखवू नका. वडिलोपार्जितीतून लाभ संबोधतो. आर्थिक बाबतीत चढ उतार जाणवेल. कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. उत्पादनामध्ये सुधारणा जाणवेल. खर्चाचे प्रमाण अधिक राहील. विवाहामध्ये अडचणीत जाणवला तरी येणाऱ्या कालखंड तो फलदायी ठरेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आळस करू नका. संधी हुकू शकते. हा कालखंड समिश्र पद्धतीचे फळ देणारा कालखंड आहे. उत्तरार्ध विशेषांक जाईल. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास. बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा. आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक. विश्वास जिंदगी भर का. मकर राशीवाल्यांना ग्रहमान खूपच यश देणार आहे. ग्रहांची साथ चांगली लाभेल. मनावरील दडपण कमी होईल. तुम्ही सुखी समाधानी दिसाल.
आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान खूपच फलदायी देणार आहे. शत्रूंचा प्रभाव जाणवणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग घडतील. घरामध्ये मंगलमय वातावरण राहील. कला संगीत नाट्यलेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. वाहन सौख्यासाठी ग्रहमान खूपच चांगलं आहे. नवीन वाहनाचा योग घडेल. नवीन वास्तूमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे. मनावरील ताण तणाव कमी होईल. निर्धास्त राहू नका. सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अनुकूल जाईल. गुरुकृपा लाभेल. कुंभ राश. कुंभ राशीवाल्यांना ग्रहमान फारसे चांगले नाही. गुरुचे भ्रमण षष्ठ स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरुब अतिशय कमी आहे. सध्या दाडस करण्यासारखी स्थिती नाही. शत्रूंच्या कारवायांना सामोरं जावं लागेल. नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती नाही. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. बँकिंग क्षेत्र विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. व्यवसाय उद्योगामध्ये वाढ संभवते. वाहन सौख्यासाठी कालखंड चांगला नाही. वाहन चालवताना अतिदक्षता बाळगावी. आरोग्याच्या काही समस्या असतील तर योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे. आळस करू नका. एखादी संधी आपल्या हातून हुकू शकते. प्रवासाचे बेत सफल होतील. प्रवास सुखकारक होईल. सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तर विशेष अनुकूल जाईल. पराक्रमाच्या जोरात तुम्ही यश संपादन कराल. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. मीन राशीवाल्यांना ग्रहमान खूपच लाभदायक देणार आहे. गुरुचे भ्रमण पंचम स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे. संतती सौख्य लाभेल. ज्या व्यक्तींना कामानिमित्त परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कालखंड खूपच गतिमान आहे. नोकरी व्यवसायामध्ये कालखंड खूपच गतिमान आहे. ज्यांना नोकरी बदली हवे आहे असं वाटत असेल तर त्यांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. शुभ कार्य विवाह यासाठी कालखंड खूपच गतिमान आहे. बँकिंग क्षेत्र विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तर विशेष अनुकूल जाईल. मनोकामना पूर्ण होतील. गुरुकृपा लाभेल. तर हे होते या आठवड्यातील 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटू पुढील सप्ताहात नवीन राशी भविष्यासह.